बस स्टॉप है का? हाँ बस स्टॉप है। क्या आते हैं? हाँ या हाँ हाँ या 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 सर या बस जरा जरा खाली है यहाँ बस। हाँ खाली है ते बस आयला कार्देव मार्गे लैमिंटन मार्गे काय म्हणता आणि महालक्ष्मी मार्गे बस थांबवा। काय कुठे जायचंय का तुम्हाला? नाही काही नाही, मला इथेच थांबायचं। बरं बरं थांबा थांबा। हो हां चला। वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा। वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा। फक्त 2 मिनिटं खर्च करा, वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा। आयुष्यातील फक्त 2 मिनिटं खर्च करा, कृपया खाली फेकून देऊ नये। आयुष्यातील फक्त 2 मिनिटं खर्च करा, वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा। अहो आयुष्यातील फक्त 2 मिनिटं खर्च करा, वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा। हा आयुष्यातील फक्त 2 मिनिटं खर्च करा, खाली फेकून देऊ नका, वाचा आणि विचार करा। फक्त 2 मिनिटं खर्च करा, वाचा आणि विचार करा। अहो फक्त 2 मिनिटं खर्च करा, फक्त 2 मिनिटं खर्च करा, वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा, वाचा आणि विचार करा। काय होत दादा एवढा गोंधळ आणि रडारड कसली? अरे बाबा गोंधळ बिंधळ काय नाही, इथे इथे आहे ना प्रेत झालंय। एक 52 वर्षाचा माणूस मेलाय बिचारा, त्याच्या घरचे शोक करतायत इथे। गोंधळ बिंधळ काय नाही बाबा, जा तू जा एक साइड ने जा जा बाबा जा तू जा। माफ करा, माफ करा। दादा सांभाळून जा तू जा जा पुढे। तयारी पण एवढी बाकी आहे अजून, बराच वेळ झाला इथे। ॲम्ब्युलन्स आता
जाळी वगैरे आणून ठेवले, हार वगैरे सगळी काही तयारी झाली, बघूया बोलूया लोक ताटकळले. आय बँकेची गाडी वगैरे आली होती का इथे? आय बँकेची गाडी? कसली आय बँकेची गाडी? आय बँकेची गाडी बिडी काय आली नाही. तू जाब आपल्या एका बाजूनी उगाच डोकं फिरू नको जा. मला वाटलं की मृत व्यक्तीने नेत्रदान केलं असेल म्हणून मी. काय माणूस आहे हो? अरे बाबा त्याला अटॅक आला अटॅक. तो काय आता नेत्रदान करत बसेल काय? अहो खूप सोपं आहे हो. काही की त्याच्या कुटुंबियांना फक्त सांगा 1919 या नंबरवर कॉल करा हा. आणि मग काय होतं, आय बँकेची गाडी येते आणि मग ते लोक त्याच्या कामाला लागतात. अरे तुला डोळे नाही तसं तुझं भेजा पण नाही काय? तू जा इथून चल चल. अहो फक्त 1919 वरच कॉल कर. अगं मुक्ता काका आला बघ. ये साप. अगं त्या टीव्हीतून बाहेर ये जरा. जाजा काकाला हात दे. हो ग आई जाते. शौर्यावर तिकडे बस आईकडे. काका इथे बस. दे इकडे. काय रे बाबा आलास? वय बाय त्याला पाणी दे ग. हा काय शौर्य बाळ, झाला का आजचा गृहपाठ? हे गे पाणी. आणि तुझा ग? हो झाला. बापरे केवढं मोठा असगर टीव्ही मध्ये. काका काका हा बघ केवढा मोठा असगर टीव्ही मध्ये. हो का? अगं राणी आमच्यासारख्या आंधळ्यांसाठी टीव्ही म्हणजे फक्त एक विकसित रेडिओ असतो बघ. आम्ही फक्त तो ऐकायचा. ए गप बस, काय पण बोलत असते. लहान आहे ते. काय रे बाबा माझा जरा ऐकशील? काय आई? आता लग्नाचं जरा बघ. आता कुठवर एकटा भटकत राहशील? हा भाऊ अहो ऐकताय ना? हा अहो तुमच्यासाठी एक चांगलं स्थळ आलंय. स्थळ? हा मुलगी पण दिसायला खूप छान आहे. हा आणि हो गोरी आहे बरं का? लाजताय वाटत. हा मी काय म्हणते जरा लवकर विचार करून सांगा.
म्हणजे आपल्याला त्यांना तसं सांगायला. बरं, पण मुलगी पण तुमच्यासारखीच आहे. तिला पण दिसत नाही. काय रे बाबा, काय झालं? काही नाही, दरवाजा आपटलास म्हणून मी विचारलं. मी हा असा आंधळा आणि त्यात मी एका अंध मुलीशी लग्न करायचं. हे बघा बहिणी, काय का अंध स्त्रीने एका अंध पुरुषाशी लग्न करायचं आणि काय का अंध पुरुषाने एका अंध स्त्रीशी? हे बरोबर आहे का? हे बघा, मी कोर्नियाचा ब्लाइंड आहे. आज ना उद्या मिळेल मला दृष्टी. याची मला खात्री आहे. हा सावकाश. आणि तुम्ही नका विचार करू जास्त. झालं सुरू यांचं. अहो एकदा भेटून तर घ्या. हे बघा वहिनी, आता मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगतोय. मी लग्न करणार आणि तेही एका अंध मुलीशीच. पण कधी? जेव्हा मला दृष्टी येईल तेव्हा. वाचा आणि विचार करा, खाली टाकून देऊ नये. फक्त 2 मिनिटं खर्च करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. फक्त 2 मिनिटं खर्च करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. फक्त 2 मिनिटं खर्च करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. फक्त 2 मिनिटं खर्च करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. फक्त 2 मिनिटं खर्च करा. वाचा आणि विचार करा. वाचा आणि विचार करा. फक्त 2 मिनिटं खर्च करा. वाचा आणि विचार करा. Oh.